महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगर महापालिकेच्या शुक्रवारी पार पडलेल्या महापालिका निवडणूक आरक्षण सोडतीत इतर मागासवर्ग आणि महिला आरक्षणामुळे बलाढ्य नगरसेवकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असून त्यांना नगरसेवक बनवण्यासाठी विस्थापित होण्याची वेळ आली आहे। 31 मे रोजी अनुसूचित जाती जमाती आणि महिला असे आरक्षण काढण्यात आले होते, मात्र त्यानंतर इतर मागासवर्ग प्रवर्गाचे आरक्षण लागू झाल्यामुळे शुक्रवारी टाउन हॉल येथे अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण कायम ठेवत इतर मागासवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले। यावेळी इतर मागासवर्ग साधारण 12 आणि महिला 12 असे 24 आरक्षण काढण्यात आले, तर सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी 24 आरक्षण काढण्यात आली। यावेळी पालिका आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव, मनीष हिवरे, श्रद्धा सपकाळे, बाळू नेटके, दत्तात्रय जाधव आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता। उल्हासनगर कॅम्प 3 मधील चोपडा कोर्ट ते सी ब्लॉक परिसरापर्यंत पसरलेल्या पॅनल 5 मध्ये स्वप्नील बागुल, कलवंत सिंग सोहता या शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांचा परिसर येतो। मात्र या प्रभागात अनुसूचित जाती महिला, इतर मागासवर्गीय साधारण आणि सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडल्याने या दोन्ही पुरुष नगरसेवकांची गोची झाली आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा नगरसेवक होण्यासाठी बाजूच्या प्रभागात विस्थापित व्हावे लागणार आहे। पॅनल 8 मधून भाजपचे राम पारवानी हे तयारी करीत होते, मात्र या ठिकाणी 2 जागांवर सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडल्याने त्यांना त्यांच्या पॅनल 2 मध्ये लढायला जावे लागणार आहे। उल्हासनगर कॅम्प 3 मधील शांतीनगर परिसरात पॅनल 15 आहे। या परिसरात माजी नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचे प्राबल्य आहे। चौधरी हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असून या प्रभागात अनुसूचित जाती तर इतर मागासवर्गीय महिला आणि सर्वसाधारण महिला ही आरक्षण पडल्याने त्यांना देखील पॅनल 16 मध्ये विस्थापित व्हावे लागणार आहे। उल्हासनगर कॅम्प 2 मधील गोल मैदान परिसरातील पॅनल क्रमांक 6 आणि कॅम्प नंबर 5 मधील पॅनल क्रमांक 28 मधील सर्वच जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत। विशेष म्हणजे या पॅनल 6 मध्ये माजी महापौर मीना आयलानी, गीता साधनानी, नीना नाथानी तसेच पॅनल 28 मध्ये मीना सोंडे, मीनाक्षी पाटील यांचे प्राबल्य आहे। पॅनल 2, 5, 8, 15, 17, 20, 21, 23, 24, 25, 26 आणि 30 या प्रभागांमध्ये 2 जागा या महिला आरक्षित झाल्या आहेत। त्यानुसार अतिशय पारदर्शक पद्धतीने उपस्थित सर्व जे या ठिकाणी नागरिक होते किंवा पदाधिकारी होते, अनेकविध पक्षांचे पदाधिकारी होते, त्यांच्या समक्ष आपण ही प्रक्रिया पार पाडलेली आहे। त्यामध्ये आपण लाईव्ह टेलिकास्टसुद्धा नागरिकांच्या शहरातील नागरिकांच्या माहितीसाठी ठेवलेलं होतं, कारण सगळे नागरिक या ठिकाणी पोहोचू शकत नाही। ज्यांना आपल्या घर बसल्या किंवा असतील त्या ठिकाणी पाहण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठीसुद्धा आपण हे लाईव्ह टेलिकास्ट ठेवलेलं होतं आणि त्याप्रमाणे आपण ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। हो, आपल्याकडं एकूण 29 जागा आहेत, 30 प्रभाग आहेत। 30 प्रभागामधील 29 प्रभागामध्ये प्रत्येकी 3 जागा आहेत आणि 1 प्रभाग आहे 16 नंबरचा, त्यामध्ये 2 जागा आहेत। या 89 जागापैकी महिलांसाठी 45 जागा आरक्षित आहेत, अनुसूचित जातीकरिता 15 जागा आरक्षित आहेत, 15 पैकी 8 जागा ह्या महिलांसाठी आहे। अनुसूचित जमातीकरिता 1 जागा आरक्षित आहे आणि त्यापैकी 1 जागा महिलांसाठी आहे। नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग म्हणजे बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन्स यासाठी 24 जागा आरक्षित आहे, त्यामधील 12 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत आणि या व्यतिरिक्त 89 पैकी 49 जागा ह्या सर्वसाधारण आहे, त्यापैकी 24 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहे। हरकती आणि सूचनासाठीचं आम्ही आज
वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध करत आहोत. आजच आमचे संपूर्ण जो कामकाज झालेलं आहे त्याचं सुद्धा प्रेस आम्ही रिलीज करणार आहोत. स्टेट इलेक्शन कमिशननं जे आपल्याला कार्यक्रम आखून दिलेला आहे त्यानुसार प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 30/7/2022 शनिवार ते 2/8/2022 मंगळवार असा कालावधी निश्चित करून देण्यात आलेला आहे. आकाश साने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय. हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर. बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है, एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा. आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, फेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं. शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहु में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा. गुरुजी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा. आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा. गुरुजी को आज ही अवश्य मिलिए. श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा. पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं. पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डॉबीवेली वेस्ट, मुंबई. फोन नंबर 9663296566.